नमस्कार, आपण पाहतात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। बदलापूर एमआयडीसी वायुगळती, नागरिकांना उलटा श्वास घेण्याचा त्रास। अमेरिकेचा उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचा मोदींना फोन, कोरोनावरील लसीवर चर्चा। मराठा आरक्षण, शरद पवार यांच्या भूमिकेवर नारायण राणेंचं प्रश्नचिन्ह। 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होणार। सर्व महाविद्यालयात साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन, राज्य सरकारचा निर्णय। राज्यातील विविध उद्योग आस्थापनांमध्ये 1 लाख युवकांना अप्रेंटिसशिपची संधी, नवाब मलिकांचा दावा। घरीच थांबा, पुन्हा शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाईन, संभाजीराजेंचं आवाहन। तुमच्या बालिशपणामुळे जनता होरपळती, अँडलॉकच्या गोंधळानंतर प्रवीण दरेकरांची आग पाकड। अपरिपक्वता की श्रेयवाद, अनलॉकच्या गोंधळावरून देवेंद्र फडणवीसांचा सरकारला खोचक टोला। मंत्री वडेट्टीवारांचं यू टर्न, म्हणाले 5 टप्प्यात अनलॉकच्या निर्णयाला तत्वतः मान्यता, अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील। बंगाल भाजपा फुटीच्या उंबरट्यावर, पंतप्रधान मोदींच्या मुकुल रॉयना फोन, घडामोडींना वेग। कोरोना काळात ड्रग्ज गुन्हेगारांचा उच्छाद, लॉकडाऊन मध्येही नशेचा बाजार जोमात। राज्यातील 10वी 12वीची परीक्षा रद्द, निकालासाठी निकष काय, लवकरच निर्णय। कोपरगावात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, हुंड्यासाठी सुरू होता छळ, पतीसह चौघांना अटक। कोरोना, आज राज्यात 25,617 रुग्ण झाले बरे, नवे बाधित 15,229। पंतप्रधान मोदींचं 9 वर्ष जुनं ट्विट शेअर करत जितेंद्र आव्हाड यांचा टोला। रिझर्व्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरणात प्रमुख व्याजदर पैसे जैसे थे राहण्याची शक्यता। पुण्यात राष्ट्रवादीकडून कोविड नियमांचं उल्लंघन, आंदोलनात तोबा गर्दी, कारवाई होणार का? नागपूरमध्ये 180 निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर, मेयो रुग्णालयात रुग्णसेवेवर परिणाम। गोट्या खेळू नका म्हटल्याच्या रागातून पुण्यात महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण। गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ, हायकोर्टात देण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये दोषी कारवाई होण्याची शक्यता। टायगर कॅपिटल म्हणून ओळख असलेल्या नागपुरात बिबट्याची दहशत। आज शहरात 25,617 रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 94.73%। मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांची भूमिका, तोंडात तोंड मनात खोड अशी शोलार। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।